स्वस्थ बसा, सेफ रहा। नमस्कार, वेलकम टू माय शो। आज आपण करणार आहोत रसरशीत भरलेली वांगी आणि बटाटे। आता बटाटे का तर सगळ्यांनाच वांगी आवडतात असं नाही, तर म्हणून मी बटाटे पण भरून टाकणार आहे त्याच्यात। आता ही आपण कशी कापले तुम्ही बघितले, कोणाला असं आवडत असेल तर असं, ज्याला देठ पाहिजे असेल तर हे असं कापा। बटाटा कापताना कसं मात्र कापायचं बघा, या साईडने असं कापले ना, बरोबर। आता हे मोठे आहे म्हणून मी जरा दोन बाजूला कापले, आणि इथून कापायचं त्याला परत एक। मी सगळीकडनं भरलं जाते बघा, हे इथून चीर दिले आणि हे इथून दिले। आता आपण त्यात काय काय टाकणार आहोत सामान बघा। ही आहे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट जी मी करून ठेवते। मी एक किलो कांदे घेतले की त्याला पाव किलो टोमॅटो थोडेसे भाजते आणि त्याची पेस्ट करून ठेवते। नारळ एक चमचाच घेतलेला आहे, खवलेला नारळ। आलं लसूण पेस्ट आहे, आणि हे बघा हे ना शेंगदाणा आणि तिळाचं कूट आहे। शेंगदाणे मी सालासकट थोडेसे भाजले आणि तीळ थोडंसं भाजलं आणि त्याचं मी कूट करून ठेवले, त्यामुळे आपली भाजी रसरशीत होणार आहे। आपल्याला लागेल गूळ, मसाला, हळद, ही धणे जिरं पुडे, ही साधारण मी मोठा एक चमचा किंवा दोन चमचे घेतले तरी चालतील, छोटे दोन चमचे। ही कसुरी मेथी आहे माझ्याकडे ना, आता लॉकडाऊन चालू आहे तर कोथिंबीर वगैरे नाही आहे, म्हणून मी थोडी कसुरी मेथी त्याच्यात, त्यांनी चव चांगली येतो, वास चांगला येतो। तुम्ही कसुरी मेथी असेल तर टाका आणि कोथिंबीर असेल तर ती पण मूठभर टाका। आणखीन मी काय घेतलंय बघा, ह्या गरम मसाला आहे आणि थोडासा चाट मसाला आहे। चाट मसाला थोडं, चाट मसाला नसेल आमचूर पावडर असेल, नाही तुम्ही लिंबू पिळलं तरी चालेल, आणि मीठ, आणि आपल्याला तेल लागणार आहे। आता आपण मसाला करून घेऊ बघा। याच्यात मी सगळा मसाला टाकलाय जो मी तुम्हाला दाखवला होता, आणि थोडंसं तेल टाकलंय। आता तुमच्याकडे काळा मसाला, गोडा मसाला असेल तर टाका, त्यांनी चव खूप छान येते। माझ्याकडे नाही आहे, पण काळा मसाला गोडा मसाला ना त्याची चव अजून वाढते। आता हे मी सगळं मिक्स करते बघा, मी छान मिक्स केलं। आता हे सगळं वांग्यात भरून घेऊया। लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे मी ही भाजी कुकरमध्ये करणार आहे, आपल्याला गॅस पण वाचवायचे आहे। तेल टाकलं, त्याच्यात मी हिंग टाकले, आणि आपण वांगी लावून घेऊ। पहिली मोठी मोठी वांगी आहेत ना, ही अशी मला ना एका साईजची वांगी नाही मिळाली, काही मोठी आहे काही छोटी आहे, जशी मिळाली तशी मी घेतली। तर जर शक्य असेल तर एका साईजची घेतली तरी चालते। ही आपण अशी लावून घेऊ। बघा मी सगळा मसाला राहिलाय तो टाकलाय, हे शेंगदाण्याचं कूट केलेलं, त्याचं पाणी। साधारण मी एक कपभर तरी पाणी टाकले, का माहिती का, आपलं रसरशीत बोलले। आणि कुकरमध्ये करताना तुम्ही जरा हे लक्ष द्या, आता स्टीलचा माझा कुकर आहे तर लगेच करपते, म्हणून मी आता पाणी भरपूर टाकले। आणि मी एक शिटी घेणार आहे, आणि मग नंतर आपण वाफेवर शिजू। एका शिटीत साधारण वांगी शिजतात आपली। हा, आणि आता हे तुम्हाला घट्ट पाहिजे, रसरसीत पाहिजे, पण याच्यात रस केला ना तरी छान होता। हे बघा, आता हे मी जास्ती ढवळत नाही आहे, ती नंतर आपोआप होते। आणि आता मी एक शिटी घेणार आहे। आणि जर तुम्हाला असं वाटलं की मला मसाला कमी वाटतोय, गरम मसाला कमी वाटतोय, तर थोडासा वरून असा स्प्रिंकल करा मसाला वगैरे। आता आपण एक शिटी घेऊया। कुकरमधली वांगी झालेली आहेत, मी दोन शिट्या घेतल्या कारण का माझ्या शिट्या फटाफट होतात। आणि आता आपण चेक करायचं वांगं शिजले की नाही, बटाटे शिजले की नाही। आता ही भाजी जर तुम्ही कडे काढणार असेल तर सावकाश काढून थोडीशी आटवायची। आता मी कुकरमध्ये आटवते, हे बघा असं शिजलंय की नाही कळते, कधी कधी वांगी कडक असतात, वांग्यात पण जाती असतात भरपूर। तर ही वांगी छान शिजलेली आहेत, मी थोडा वेळ गॅसवर ठेवते। आणि अशा तऱ्हेने आपली रस्सेदार भरलेली वांगी बटाटी तयार आहेत। तुम्ही एकदा करून बघा, हे सगळं घरात वस्तू ज्या आहेत त्याच्यातलंच आहे,
कांदा, दोन कांदे आणि मी एक टोमॅटोचं प्युरी घेतली, थोडस भाजलं आणि त्याची बारीक प्युरी केली. बाकी शेंगदाण्याचं कुट, तिळाचं कुट नसेल काही हरकत नाही. तर तुम्ही बघत राहा सास बहू नोकझोक रेसिपीज. तुम्हाला जर आवडत असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. हा, ही भाजी बघून, चमचमीत भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं असेल तर ते घरी करा आणि मग मला कमेंट करा कशी झालेली. अशा तऱ्हेने आपली भरलेली वांगी तयार आहे. टेक केअर, घरात बसा, स्वस्त बसा, सेफ रहा.